स्पेशल आणि सर्व महाविकास आघाडीचे अधिकाऱ्यांनी विनंती करतो, कृपया सभागृहामध्ये बघा। आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या समोर ज्याही काही गोष्टी असतील कोणाच्या मनामध्ये, ते आपली तिथे गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतील आणि मग त्यातून मग काय निघतं ते बघावं लागेल। महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप झालं ते आपल्या सर्वांसमोर आहे जाहीररित्या। सर्व पक्ष जे महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांनी एकत्रपणे प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपला निर्णय जाहीर केला, ते राज्यासमोर आहे। तिहेरी लढत आहे अकोल्यामध्ये, अकोल्यामध्ये तिहेरी लढत नाही। अकोल्यामध्ये प्रामुख्याने दोन पक्षांमध्ये, दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक आहे। एकीकडे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि दुसरीकडे NDA आणि भारतीय जनता पक्ष यांची आघाडी। एकीकडे भारतीय जनता पक्ष ज्यांना भारतीय राज्यघटनेसमोर प्रचंड असं आव्हान उभं केलेलं आहे, आणि दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडी जे पूर्ण समर्पित भावनेनं भारतीय राज्यघटना सुरक्षित ठेवण्याचा प्रण करून लोकांसमोर जात आहे। या दोनमध्येच ही निवडणूक आहे। तिसरा या निवडणुकीमध्ये कुठे राहील ते आता मतमोजणीनंतरच दिसून येईल। अकोट अकोला तालुका या रोडमध्ये सर्वात महत्त्वाचं 10 वर्ष झाले हा रोड आजपर्यंत बनलेला नाही आहे आणि सर्वांचा संभ्रम त्या रोडबद्दल, आपण काय सांगणार? बघा, मी
हा प्रश्न जो आपण इथे आमच्या समोर आत्ताच मांडलेला आहे, मला खात्री आहे या भागातून आमचे उमेदवार अभय पाटील निवडून आल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी लक्ष देतील आणि असे प्रश्न राहिलेले आहे त्याला चालना देतील, गती देतील. केंद्र शासनामध्ये, केंद्र शासनामध्ये भाजपची सत्ता आहे, या संदर्भात काय सांगणार आपण? आज आपला जरी खासदार आला तरी शासन केंद्र शासनामध्ये भाजप आला आहे, या संदर्भात काय बोलणार? असं अजिबात नाही. 2004 मध्ये पण आपल्याला ठाऊक आहे, इंडिया शायनिंगचा नारा देऊन त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी असे सर्व नेते मंडळी लोकांपुढे जात होती या विश्वासानं की लोक त्यांनाच मतदान करतील, त्यांचंच सरकार बनेल. पण तसं घडलं नाही, त्यांचा पराभव झाला. यंदाही तसंच घडणार आहे जसं 2004 घडलं होतं. यंदा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल, इंडिया आघाडीचं सरकार बनेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जागा किती निवडून येतील शेवटी ते मतदारांना ठरवायचं आहे, पण ज्या प्रकारे 400 अधिक जागा निवडून येतील अशा प्रकारचा एक नारा भारतीय जनता कडून दिला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे, दिशाभूल करणारा आहे, बेबुनियाद आहे.